चला तर मित्रांनो आज आपण बघूया पाठ्यक्रम एफ थ्री जो आहे त्याचा थर्ड नंबरचा चॅप्टर त्याचं नाव आहे अनुदेशन आरेखन तर आज जर माझी तब्येत ठीक नाही आहे आम्हाला थोडंसं आजारी पडली आहे त्यामुळं मग आवाज जास्त येत नाही आहे तर ठीक आहे तर त्यामध्ये पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा हे आपल्याला स्वतः करायचेलं असतं त्यामुळे इथे काय ठोकून उपयोग नाही आहे इथे परफेक्ट आन्सरच पाहिजे असतं आपल्याला हे मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे ठीक आहे तर जेव्हा परफेक्ट आंसर आन्सर येईल तेव्हाच परफेक्ट मार्क्स पडणार आठ ते नऊ मार्क्सला म्हणजे वन मार्क्स क्वेश्चन विचारलं जातं त्यामध्ये रिकाम्या जागा असतात आणि एका वाक्यात उत्तर लिहा तर माझ्याकडे काही क्वेश्चन पेपर पण आहे त्या पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल नाही तर मग डायरेक्ट फोटो शेअर करेल क्वेश्चन पेपरचे तर ठीक आहे त्यामध्ये एका खालील प्रश्नांची उत्तर एका वाक्यात लिह ते आहे पुढे रिकाम्या जागा भरा सहसंबंध लिहा ठीक आहे अशा प्रकारे आहे तर एका वाक्यात उत्तरीमध्ये काय आहे पहिला प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो नोव्हेंबर सतरा अठराला विचारलेला आहे तर ते म्हणजे अनुदेशन म्हणजे काय अनुदेशन म्हणजे काय याचा अर्थ अनुदेशन म्हणजे हे आपल्याला अनुदेशन हा शब्द नवीन आहे ठीक आहे मग सोप्या साधा अर्थ असा करायचा आहे की मूल्यमापन जे असतं वर्गात जे काही चाललेलं असतं वर्गातलं मूल्यमापन विद्यार्थ्यांचे अध्ययन शिक्षक विद्यार्थी अंतरक्रिया ज्या प्रकारे असते वर्गात त्या सगळ्या वर्तन कृतींचा समूह म्हणजे अनुदेशन म्हणजे वर्गात मूल्यमापन होतं विद्यार्थ्यांचे अध्ययन होते शिक्षण विद्यार्थी अंतर्क्रिया होते अशा प्रकारचे कृतीतून जो काही समूह निर्माण होतो त्याला म्हणायचं आहे अनुदेशन ठीक आहे तर स्वयं अध्य अनुदेशनाच्या पायऱ्या कोणत्या आहे रीडिंग रिसाइट स्टेशन्स अँड रिव्ह्यू म्हणजे वाचन करणे मनन करणे पाठांतर करणे व उजळणी करणे पुन पुनरावलोकन करणे हे स्वयं अध्ययनाच्या पायऱ्या आहेत ठीक आहे मग ई लर्निंगसाठी ऑनलाईन अध्ययन म्हणजे काय हे पण विचारलं जाऊ शकतो एक स्मार एक मार्क्सचा क्वेश्चन आहे ठीक आहे आणि हा विचारला जाऊ शकतो एल एम एसचे विस्तारित रूप लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे ई लर्निंगला आवश्यक असणारी दोन साधने कंप्युटर आणि इंटरनेट ठीक आहे तर पुढचा लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न आहे मग लगुत्तरीमध्ये काय आहे पहिलं अनुदेशन आरेखन म्हणजे काय त्याचे स्वरूप मूलभूत तत्वे लिहा ठीक आहे तर हा जो एफ थ्री जो सब्जेक्ट आहे तो सिरियसली मलाच आवडत नाही खूप बोरिंग सब्जेक्ट आहे आणि बोरिंग म्हटल्यापेक्षा मला समजतो तो व्यवस्थित समजतो पण त्यामध्ये लिहायचं काय ना ते समजलं जात नाही मला त्यामुळे मी पण थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करते कारण मलाही पेपर द्यायचे म्हटल्यावर मलाही पण ते एक्सप्लेन करणं आणि शिकून घेणं समजून घेणं जास्त गरजेचं आहे तर ठीक आहे अनुदेशन म्हणजे काय आपण बघितलं आहे की वर्ग मूल्यमा आपण विद्यार्थ्याचे अध्ययन व शिक्षण विद्यार्थी आंतरक्रिया यांच्यामध्ये झालेली जी काही सर्व वर्तन कृतींचा समूह असतो त्याला म्हणायचं आहे अनुदेशन ठीक आहे मग त्याचे काही ध्येय आहे मूलभूत गरजा आहे आणि स्वरूप आहे तर ते काय आहे तर ध्येय प्रेरित व पूर्ण नियोजन अध्यापन प्रक्रिया म्हणजे अनुदेशन होय मग त्याचे स्वरूप काय आहे की अनुदेशन ही अध्यापनापेक्षा अध्ययन घडून आणण्याचे जास्त भर देत असते मग त्याचं तत्त्व काय आहे की अभ्यासक्रम विकसन पातळीवर अनुदेशन आरेखन प्रक्रिया योग्य प्र योग्य प्रकारात हाताळता येत असते ठीक आहे मग अनुदेशन प्रक्रियेत योग्य पद्धती व नियोजन कालीन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गर जास्त गरजेचं असतं शिक्षण व नियोजन गट यांच्यासाठी अनुदेशन योजना गरज विकसित केलेली असते व्यक्तिगत शिक्षणाकडे लक्ष देऊन तयार केलेले जे काय आरेखन आहे त्यांचे अध्यापन करणे हे प्रभावी असते विद्यार्थ्यांच्या विविध पातळींचा अभ्यास यासाठी यामध्ये केलेला जातो अनुदेशी आरेखन तयार करताना कोणताही एकच उपाय नसतो ठीक आहे अशा प्रकारे हे काय आहे उद्दिष्ट आहे पुढे पुढे आहे अध्ययनाचे विविध प्रकार अध्ययनाचे प्रकार आपण बघितलेले आहे की त्यामध्ये काय काय होतं की अध्ययन हे धनात्मक असते कधी कधी ते ऋणात्मकसुद्धा असते ऋणात्मक बदल अध्ययनातून टाळण्यासाठी अध्ययन म्हणजे काय सुधारात्मक बदल होय अध्ययन म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं की किती प्रकार त्याचे अनुभव कृती प्रशिक्षण निरीक्षण यामुळे स्वतःत बदल घडून येण्याची जी काय प्रक्रिया आहे तिला म्हणायचं आहे अध्ययन ठीक आहे पुढे आहे बौद्धिक कौशल्य आणि कार्यनीती स्पष्ट करा डॉक्टर ब्ल्यूम आहे त्यांचं मूल्यमापन आहे बौद्धिक कौशल्याचा जो काय रूल आहे नियम आहे तो डॉक्टर ब्ल्यूमने मांडलेला आहे हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कौशले, कौशले की बौद्धिक कौशल्य कौशल्याची कार्यनीती किंवा रूल किंवा नियम कोणी मानले मांडलेला आहे तर डॉक्टर ब्लूम आहे ते तर त्यांनी हे ब्लूमच्यामध्ये बौद्धिक कौशल्यांचे वर्गीकरण त्यांनी कसे केलेले आहे ज्ञान आकलन उपयोजन मूल्यमापन संश्लेषण विश्लेषण किंवा ज्ञान आकलन उपयोजन विश्लेषण संश्लेषण आणि मूल्यमापन म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं त्यावरूनच नंतर आकलन होतं ते आपण लाईफ म्हणजे आपल्या जीवनात कसं यूज करतो त्याचं उपयोजन मग त्याचं विश्लेषण करतो आहे की नाही मग ते विश्लेषण करता करता त्याचं संश्लेषण करतो आहे की नाही आणि शेवट मूल्यमापन म्हणजे की आपल्याला त्यामधून काय बोध झाला ते म्हणायचं मूल्यमापन हे आपण आधी पेन बघितलेलं आहे ठीक आहे तर त्याचं ते विस्तारित रूप त्याने पुढे दिले आहे मग ज्ञानेची बोधात्मक कार्यती समस्या निर्वाचन नियमाचे उपयोजन संकल्पना निश्चिती भेद क्षमता व मौखिक माहिती स्पष्ट करा त्यामध्ये दे दिलेलं आहे ज्ञानेची बौद्धिक कार्यितीमध्ये मौखिक माहिती भेदाभेद क्षमता संकल्पना निश्चिती नियमाचे उपयोजन आणि समस्या निर्वाचन तर ठीक आहे त्यात काय आहे की लहान मुलांना शिकवताना हा पेन आहे हा फळा आहे हे दप्तर आहे असे वारंवार सांगितले जाते शिक्षकांनी उचललेला शब्द किंवा वस्तू यांच्या सहचार्य प्रस्थापित होऊन त्यांना अध्ययनही घडत असते म्हणजे आपण ही, ही माहिती वारंवार लहान मुलांना देतो तेव्हा त्यांना समजतं की हा पेनच आहे हा फळाचा आहे हे दप्तर आहे एटसेट्रा ठीक आहे मग एखाद्या समस्येची उकल करण्यासाठी विद्यार्थी विविध दे प्रतिसाद देत असतात मग त्या प्रतिसादापैकी योग्य प्रतिसाद निवडला जातो यात वर्गीकरण हा घटक येतो हा घटक येतो हा भेद ओळखला तरच उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया आत्मसात केली जाऊ शकते ठीक आहे मग उदाहरणार्थ काय आहे की वही म्हटले तर त्यात सर्वसामान्य गुण आढळतात परंतु ती वही छान आहे पण वेगवेगळ्या प्रतिकृतींनी त्यांचे स्वातंत्र्य काय हे नाव दिलेलं आहे पुढे हे संकल्पना या वेदनापेक्षा प्राप्त झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे अवबोधनातील भेद स्पष्ट करा व अगदी सुटसुटीत मानसिक प्रक्रिया आहे संकल्प पण ही अमूर्त स्वरूपाची असते तसंच वस्तूच्या गुणधर्मामध्ये जी समानता किंवा सारखेपणा आपणास दिसून येतो त्यावरून आपण त्याचे गट हे करू शकतो पुढे आहे नियमाचे उपयोजन तर संकल्पना निर्मितीनंतर निसर्गातील विविध घटकांचे ज्ञान संपादन म्हणजे अनेक तत्वांची एक साखळी तयार करणे होय समोर असलेल्या उदाहरणावरून आपण काही समस्या किंवा सामान्य संकल्पना तयार केल्या त्यात आपण न पाहिलेल्या वा उत्पादन न केलेल्या वस्तूंना लागू केल्या तर नियम तयार होतात ठीक आहे तर यालाच काय म्हणायचं आहे की नियमांचे उपयोजन म्हणायचे पुढे आहे समस्त निर्वाचन म्हणजे की एखाद्या व्यक्तीने शंभर रुपयाचे सुटे मागितले तर मी त्याला दहा रुपयाच्या दहा नोटा दिल्या येथे मी नियमाचा वापर केला कारण दहा रुपयाच्या दहा नोटाबरोबरच काय शंभर रुपये ठीक आहे अशा प्रकारे नियमांचा वापर करणे पुढे आहे बौद्धिक कौशल्याचे प्रकार स्पष्ट करा ठीक आहे तर बौद्धिक प्र बौद्धिक कौशल्यांचे प्रकार आहे आठ तर त्यामध्ये कोणते कोणते आपण आधी त्यातले जे काही आहे ते कॉमन आहे फॉर एक्झाम्पल त्याच्यात समस्या निराकरण अध्ययन आहे तत्वांचे अध्ययन आहे ते कॉमन आहे तर त्याच्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे अध्ययन संकेत अध्ययन म्हणजे सिग्नल लर्निंग म्हणजे नैसर्गिक केला सर्वसामान्यतः जी प्रतीक्षित प्रतिक्रिया दिली जाते तिचेच जी प्रतिक्रिया कृत्रिम उत्पेदिकांनी दिली जाते यालाच अभिजित अभिजात अभिसंधान म्हणजे संकेत अध्ययन म्हणायचं ठीक आहे साधक अभिसाधन लर्निंग किंवा एस आर लर्निंग हां नंतर साखळी अध्ययन शब्दसाहचर्य अध्ययन बहुगुडीत भेदभाव संकल्पना अध्ययन हा क्वेश्चन अजूनपर्यंत विचारला जाऊ शकत विचारलेला नाही आहे त्यामुळे वाटत तर नाही विचारलं जाऊ शकतो परंतु आलाच तर हे जे पॉईंट आहेत ते करून ठेवायचे मध्ये तुम्ही तुमच्या नॉलेजनुसार लिहू शकता ठीक आहे पुढे आहे अध्ययन प्रकारच्या विविध बोधात्मक कारणे ती स्पष्ट करा तर त्यामध्ये काय आहे की आपण अध्ययन करताना आपल्याला काय काय देतात शिक्षक लोक प्रकल्प देतात गृहपाठ देतात देता चर्चा प्रश्नोत्तरे भूमिका पालन स्वयंशोधन स्वातंत्र्य अभ्यास संगणक अनुदेशन आढावा ठीक आहे म्हणजे आपण एखाद्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध घटकावर प्रकल्प दिलेले असतात प्रकल्प दिलेले असतात त्यावर अनुदेशनाखाली विद्यार्थी ते प्रकल्प तयार करत असतात यातून मिळालेले जे काय अनुभव आहे शैक्षणिक अनुभूती आहे ते त्या घटकावर लवकर आत्मसात केले जातात ठीक आहे पण पुढे आहे गृहपाठ म्हणजे शाळेत विद शिक्षक विद्यार्थ्यांना जे काही वर्गात शिकवत असतात शाळेत शिकवत असतात तेच त्यावर आधारित काही गृहपाठ किंवा सपोज मॅथ आहे मॅथचे काही एक्झाम्पल शाळेत सरांनी घेतले तर काही ते घरी सॉल्व्ह करायला देतात म्हणजे तो गृहपाठ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास हा होत असतो पुढे आहे चर्चा म्हणजे शिक्षक विद्यार्थीमध्ये चर्चा ही जास्त गरजेचा भाग आहे कारण कोणतीही गोष्ट शिकत असताना विद्यार्थी एकटास किंवा शिक्षक एकठास ती गोष्ट सांगू शकत सांगू शकत नाही किंवा शिकवू शकत नाही ठीक आहे मग शिक्षक एकटाच शिकवत असेल तर ती एक, एक प्रक्रिया होती विद्यार्थी आणि शिक्षक दोघंही सक्रिय असले पाहिजे त्यामुळे चर्चा ही घडलेली असायला पाहिजे प्रश्नोत्तरे म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आशयांसंबंधी प्रश्न उत्तर विचारले पाहिजे एखादा पॉईंट शिकून झाला आहे तर त्या पॉईंटवर आधारित एक दोन प्रश्न विद्यार्थ्यांना हे विचारले गेले पाहिजे भूमिका पालन म्हणजे एखाद्या समस्येशी संबंधित दोन किंवा तीन व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे केलेले जे काही नाट्यकरण आहे त्याला भूमिका पालन म्हणायचं आहे स्वयंशोधन म्हणजे लहान मुले जन्मताच अगदी बालवयापासून चौकसृती व जी गॅस असतात परिसरातील अनेक वस्तू जाणून घेण्यासाठी त्यांना काय असतं प्रश्न विचारून ते माहिती मिळत असतात म्हणजे लहान मुलं विचारतात बघा की पप्पा गाडीवरून चालताना किंवा गाडीवरून जाताना झाडे पळत पड़त का पळतात का सूर्य सकाळीच का दिसतो रात्री का दिसत नाही किंवा चंद्र रात्रीच दिसतो सकाळी का दिसत नाही झाडं एवढे वर उंचच का आहे एटसेट्रा भरपूर जे काही प्रश्न असतात ते काय असतात स्वयंशोधन म्हणजे स्वतःचा आन्सर ते शोधायचा प्रयत्न करत असतात परंतु जेव्हा त्यांना आन्सर भेटत नाही तेव्हा ते इतरांना विचारून 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 काय करतात आन्सर काढून घ्यायचा प्रयत्न करतात ठीक आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की चौकशी करणं शोध घेणं व कृती करणं यासाठी ते उपयुक्त होत असतात पुढे आहे स्वतंत्र अभ्यास यामध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास करण्याची जबाबदारी दिली जाते म्हणजे विद्यार्थी अध्यापनासाठी दूरदर्शन रेडिओ व्हिडिओ ज्या काही साहित्य आहे त्यांचा वापर करून अध्ययन घेऊ घडवून शकता ठीक आहे पुढे आहे संगणक संगणकेशन म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करता येईल तेव्हा तो वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे ते अनुदेशन गरजेचं आहे पुढे हे आढावा मग ज्या घटकाचे अध्ययन केले आहे विद्यार्थ्यांना किती ते कितीपर्यंत समजले आहे आणि ते त्यांच्या लाईफमध्ये त्याचा उपयोग करतील की नाही याचा आढावा घेणं सुद्धा गरजेचं असतं पुढचा प्रश्न आहे अभिवृत्तीचे अध्ययन स्पष्ट करा अभिवृत्तीचे अध्ययन यामध्ये काय असतं की नानापेक्षा वृत्ती भाव व भावना यांचा समावेश हा होत असतो मग गुणांची जाणीव होणे अनेक भावना आत्मसात केल्या जाते यामुळे वर्तन सुयोग्य होण्यास मदत होते मग अभिवृत्ती अध्ययनाच्या पायऱ्या आहे तर त्या किती पायऱ्या आहेत चार पायऱ्या आहेत हा विचारलेला आहे प्रश्न की अभिवृत्ती अध्ययनाच्या पायऱ्या लिहा एक मार्क्सला विचारले जाऊ शकतो किंवा मोठ्या लघुत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये काय आहे स्वीकार प्रतिसाद वृत्तीमूल्य चारित्र्यमूल्य म्हणजे काय एखाद्या कामाकडे किंवा प्रसंगाकडे स्वतःहून लक्ष देणे फॉर एक्झाम्पल शिक्षक आई ही कविता वाचत असतात विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात ठीक आहे प्रतिसाद म्हणजे स्वतः विद्या एखाद्या कृतीत भाग घेऊन प्रतिसाद देणे म्हणजे आईविषयी अधिक जाणून घेण्याची घेण्यासाठी विद्यार्थी कवितेवर जास्त प्रश्न विचारत असतात पुढे आहे एखाद्या घटकाबद्दल किंवा कृतीबाबत स्वच्छेने आवड दर निर्माण करणे म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थी आईविषयी अनेक कविता लेख स्वतःहून आवड आवडपूर्वक लिहित असतात ठीक आहे पुढे आहे विद्यार्थ्यांना जी मूल्ये आत्मसात केलेली असतात त्यातून त्यांचे वर्तन असते मग विद्यार्थी आईविषयी वाचनासाठी काही वेळ देतात ठीक आहे अशा प्रकारे जे काय आहे त्या चार पायऱ्या विचारल्या जातात स्वीकार प्रतिसाद वृत्तीमूल्य आणि चारित्रमूल्य मूल्य पुढे आहे वाचक माहिती अध्ययन म्हणजे काय स्पष्ट कर वाचक माहिती अध्ययन हा काही प्रश्न विचारलेला जाऊ नये जा गेलेला नाही आहे अजून परंतु थोडं काय सांगते की जे काही वर्गात एखादा घटक शिकवून झाल्यानंतर चिंतन मनन करून आपण जो काय घटक शिकलो आहे त्याच्यावर थोडंफार की नोंदवहीत लिहिण्याचा प्रयत्न करणे किंवा नोंदवहीत लिहित ते लिहून सांगणे लिहिण्यास सांगणे याला म्हणायचं आहे वाचन माहिती म्हणजे शिक्षक एखादा एक्स पॉइंट एक्सप्लेन करता येत तर आपण ते पॉईंटमधून मधून कुठंतरी शॉर्टकटमध्ये लिहित असतो त्याला म्हणायचं आहे वाचन वाचक माहिती अध्ययन ठीक आहे पुढे आहे माहितीचे ज्ञानात रूपांतर कसे होते ते स्पष्ट करा आपल्याला माहिती की इंटरनेटच्या जन्मजात माहितीचा महापूर निर्माण झालेला आहे अफाट माहिती आपल्याला कोणत्याही पॉईंटवर इंटरनेटवर सगळी उपलब्ध असते परंतु कित्येक लोकांना माहिती रूपांतर निष्कर्षातून सर्जनातून संपादनातून होत नाही ठीक आहे त्यामुळे काय होतं की माहिती अर्थपूर्ण वापरली जाते ती स्मरणात राहते अन्यथा इतर माहिती तात्काळ स्मरणात जाते जेव्हा माहिती अर्थपूर्ण स्वरूपात विक वस्तुस्थितीत निगडीत असते आणि विविध प्रक्रियामधून संघटन केले जाते अशा सामान्यकरणालाच काय म्हणायचं आहे ज्ञान म्हणून संबोधले जाते ठीक आहे तर पुढे आहे अनुदेशनाच्या नऊ घटना स्पष्ट करा मग अनुदेशनाच्या नऊ घटना विचारलेल्या आहे थेके? तर अनुदेशनाचे स्वरूप काय आहे की वेगवेगळ्या अध्ययन प्रकारासाठी अनुदेशन निर्माण झालेले आहे विविध प्रकारच्या अध्ययनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वापरले तरच परिणामकारक ते होऊ शकतं कोणत्याही अनुदेशनाचा निश्चित एक आकृती संबंध त्यासाठी काय करावं लागतो ठरवावा लागतो मग उद्देश अनुदेशन घटना पहिला आहे त्यातलं अवधान प्राप्ती मग अनुदेशन घटना म्हणजे काय की आधी ते बघूया आपण अनुदेशन म्हणजे बाह्य घटनांचा असा संच की ज्यामुळे अध्ययनकर्त्याला आंतरिक अध्ययन प्रक्रियेची कृ आकृती संबंध निर्माण तयार करण्यास मदत होईल म्हणजे एखादी बाह्य घटना आहे बाहेरची घटना आहे ज्यामुळे की आपल्याला ती गोष्ट जाणून घेण्याची निर्माण करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यामध्ये जा म्हणजे निर्माण होते ठीक आहे त्यात आहे अवधान प्राप्ती म्हणजे चार्ट नकाशे चित्रे जे काय असतील त्याचं त्या आधारे विद्यार्थी स्पष्टीकरण देऊ लागतात ठीक आहे पुढे आहे अध्ययनार्थी उद्दिष्टांची जाणीव म्हणजे अध्ययनार्थींना अपेक्षित ज्ञान कौशल्यामध्ये अपेक्षित प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना अध्ययनाच्या उद्दिष्टांची जाणीव जा करून देणे आवश्यक आहे मग ज्या घटकांचे अध्यापन करीत आहेत त्यांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे मग शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही लक्ष विचारात घेऊन क्रियात्मक राह राहण्यासाठी त्यांनी उद्दिष्टाविषयी संवाद साधला पाहिजे ठीक आहे तर त्यामध्ये काय काय असतं शारीरिक उद्दिष्ट असतं मानसिक बौद्धिक ही पूर्वतयारी विद्यार्थ्यांमध्ये झालेली शिक्षकांनी करून घेणे गरजेचे आहे पुढे आहे दृढीकरणासाठी पूर्वज्ञानाचे स्मरण करणे म्हणजे काय की कोणतीही नवीन ज्ञान पूर्वज्ञानावर असलेली असते पूर्वानुभव असल्याशिवाय नवीन ज्ञान अवगत होत नाही ते मग आपल्याला एखाद्या गोष्टीची पूर्ण म्हणजे जुना काही किस्सा माहीत असेल किंवा एखादी गोष्ट जुन्या प्रकारे माहीत असेल पूर्वज्ञान असेल एखाद्या गोष्टीचं तरच आपण ती पुढे लिहू शकतो म्हणजे अर्थपूर्ण अध्याय संदर्भ चौकट निर्माण करावी लागते ही संदर्भ चौकट निर्माण करण्यासाठी पूर्व अनुभव असणे गरजेचे आहे म्हणजे त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये साधने दाखले प्रश्न संगणक व्हिडिओ इत्यादी गोष्टींमुळे प्रेरणा निर्माण होत असते ठीक आहे पुढे आहे निवडक अवबोधाच्या परिपूर्तीसाठी स्पष्ट व निश्चित आशयाची सादरीकरण मग कोणत्याही आशयातील अमूर्त संकल्पना जी असते ती स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना आकलन करणे गरजेचे आहे यासाठी काय होतं शिक्षकाला निरनिराळी अध्यापन कौशल्य वापरावं लागतात म्हणजे सादरीकरण म्हणजे एखाद्या समजण्यास कठीण बाबीची फोड करणे विवरण करणे किंवा मग एखादी गोष्ट आहे ती थोडी थोडी करून सांगणं तिला म्हणायचं सादरीकरण ठीक आहे पुढे ह्या अध्ययनकर्त्याला अध्ययनाचे मार्गदर्शन करणे म्हणजे अध्ययनार्थींना काय माहीत आहे आणि काय माहीत नाही याचा संबंध जोडण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते म्हणजे मार्गदर्शनाचा दुसरा अर्थ म्हणजे अध्ययनात विद्यार्थ्यांना द्यावायचा आधार असतो अध्ययनार्थीला नवीन ज्ञानाची रचना करण्यासाठी आधारची गरज असते त्यांना अध्ययनासाठी दिशा दाखविणे अध्यापनासाठी अध्ययनासाठी प्रेरित करणे समायोजनासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असणे इत्यादी गोष्टींशी निगडीत असायला हव्या पुढे आहे अध्ययनकर्त्याचा अध्ययन करतात प्राविण्याचा आविष्कार घडवणे मग व्यक्तीला प्रावीण्य मिळवल्यानंतर तो सुखावतो व आनंदित राहतो ठीक आहे उत्साही असतो म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्या मनासारखी झाली तेव्हाच तो, तो उत्साही राहतो त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये ती प्रेरणा मिळण्याची घटना जी घडत असते पुढे हे प्रावीण्यविषयक प्रत्याभरण देणे प्रावीण्य न्याचे मूल्याधिरण करणे आणि अध्ययन संक्रमणासाठी व भविष्याच्या पूर्तीसाठी अध्ययन व्यवहार घडेल म्हणजे एखादे अध्ययन घडून आल्यानंतर त्यातून प्राप्त झालेले जे काही ज्ञान आहे कौशल्य किंवा मूल्य जी आहे ती दीर्घकाळ स्मरणात राहतील आणि हवी ते जी काय माहिती आहे ती माहिती किंवा मग हवी तेव्हा ती आपणास आठवतील अशी <coughs> गोष्ट ज्यामुळे विद्यार्थ्यामध्ये संक्रमण वर्दीचे कार्य जे काय आहे का ते महत्त्वाचे असते या नऊ घटना ज्या आहे अनुदेशन प्रक्रियातून घडून आपण घडवून आणणे म्हणजे अनुदेशन आराखडा तयार करणे होय ठीक आहे पुढे आहे इंटरनेटद्वारे अध्ययन म्हणजे ऑनलाईन लर्निंग संकल्पना स्पष्ट करा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एकदम इझी आहे ठीक मा -जास्त आहे मग इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने ज्ञान संपादन करणे किंवा माहिती मिळवणे याला आपण काय म्हणायचं आहे ई लर्निंग म्हणायचं आहे मग अध्ययन अध्यापनाची जी काय निश्चित उद्दिष्ट असते ती साध्य करण्यासाठी अध्ययनाची अपेक्षेनुसार व ज्ञान संपादन हे जास्तीत जास्त गरजेचं आहे ठीक यामध्ये काय असतं की रेडिओ टी व्ही इंटरनेट इंटरनेटसारखी सा सारखी अनेक साधने डिस्टन्स लर्निंग किंवा दूर शिक्षक शिक्षण म्हणजे शिक्षक व प्रशिक्षण हे दूरच्या वेबसाईटवरून करणे ठीक आहे मग ई लर्निंगमध्ये अभ्यासक्रम हा इंटरनेट इंट्रानेट किंवा सी डीवर उपलब्ध असतो ई लर्निंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो नाविन्यपूर्ण कृतीशील सहभाग अंतर्भाव ई लर्निंगमध्ये केला जातो इलेक्ट्रॉनिक माध्यमे दिली जातात ठीक आहे यावरून ई लर्निंग म्हणजे कोणालाही कोठेही व केव्हाही इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उपकरणांद्वारे व संप्रेषण साधनांची माहिती व शिक्षणाचा प्रसार करता येईल त्याला म्हणायचं आहे ई e लर्निंग किंवा ऑनलाईन लर्निंग संकल्पना ठीक आहे पुढे आहे ऑनलाईन अध्ययनाचे नियोजन कसे करा ठीक आहे पण नियोजन म्हणजे कोणतेही कार्य करण्यापूर्वी विद्या विचारपूर्वक केले झालेले आराखडा म्हणजे आपल्याला कुठेतरी जायचं आहे फिरायला मग आपण आदल्या दिवशी ठरवून ठेवतो की आपल्याला उद्या सकाळी चार वाजता उठायचं आहे उठून आवरायचं आहे असं असं जे काय आपलं पाहिजे आहे ते सगळं घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आठ वाजता किंवा मग सहा वाजता इथून निघायचं आहे मग निघताना पहिले काय करायचं आहे पहिले कुठं फिरायचं आहे काय करायचं आहे तिथे किती वेळ थांबायचं आहे इथे किती वेळ थांबायचं आहे आणि घरी कितपर्यंत यायचं असं जे काय नियोजन असतं म्हणजे नियोजन म्हणजे कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचारपूर्वक तयार केलेला आराखडा त्याला म्हणायचं आहे योजना मग त्यामध्ये कोणत्या बाबींचे नियोजन केले जाते की संगणकीय संसाधनांची उपलब्धता म्हणजे आपल्याला ऑनलाईन लर्निंग जी करायची आहे तेव्हा आपल्याकडे संगणकाची उपलब्ध असणे गरजेचे आहे परंतु संगणक असून गरजेचं आहे की का? आ, आहे का नाही तर त्यासाठी इंटरनेटची सुद्धा उपलब्धता गरजेची आहे इंटरनेट असेल तरच आपण संगणक चालू शकतो हां त्यासाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा म्हणजे इंटरनेट आहे आणि संगणक आहे परंतु प्रयोगशाळाच नाही आहे जवळ तर चालेल का नाही आपल्या जवळ कुठंतरी ती प्रयोगशाळा असली पाहिजे नंतर सॉफ्टवेअर उपलब्ध म्हणजे जे संगणक आहे इंटरनेट आहे आणि प्रयोगशाळा आहे परंतु त्यामध्ये सॉफ्टवेअरच नाही आहे की म्हणजे काय की जर आशयानुसार सॉफ्टवेअरची उपलब्धता असेल तरच अम प्रभावी हे परिणामकारक होतच पुढे आहे ई लायब्ररी अध्ययनासाठी उपयोग ई लायब्ररी म्हणजे काय की आपण एखादं पुस्तक वाचतोय हे आपल्याला कोणत्याही कोणतंही पुस्तक कधीही वाचता येईल त्याला म्हणायचं ई लायब्ररी म्हणजे काय की घरी बसल्या बसल्या आपण ते बघू शकतो सी डी किंवा डी व्ही डी डिस्क वापरून ठीक आहे अशा प्रकारे पुस्तके वापरता येतील मग कोणती माहिती मीडिया सी डीवर आपल्याला पाहता येते नवीन संशोधन ई बुक्सच्या स्वरूपात उपलब्ध होते दुर्मिळ पुस्तके कागद फायली ज्या कधी भेटणार नाही आहे किंवा कुठेच उपलब्ध नाही आहे कोणत्या लायब्ररीत नाही आहे अशी पुस्तके आपल्याला ई लर्निंगद्वारे वाचायला मिळतात ठीक आहे पुढे आहे ऑनलाईन लर्निंगच्या नियोजनात कोणकोणत्या बाबी आवश्यक आहे पहिली आहे संगणकीय संसाधनाची उपलब्धता दुसरी आहे इंटरनेटची उपलब्धता तिसरी आहे सुसज्ज संगणक प्रयोगशाळा चौथी आहे सॉफ्टवेअर या चार आपण बघितल्या पण पुढच्या ज्या आहेत त्या कोणत्या आहे अध्ययनार्थीची क्षमता म्हणजे एवढं सगळं असून पण जो काय अध्ययन करतोय किंवा विद्यार्थी शिकतोय त्याची क्षमता आहे की नाही शिकण्याची क्षमता आहे की नाही हे सुद्धा जास्त गरजेचं आहे मग संस्थेचे वेद धोरण म्हणजे काय की जे काय वेबसाईटचे धोरण आहे संस्थेचे वेबलाईट जे आहे ते काय आहे स्पष्ट दिसले पाहिजे कोणता हा आशय कशा स्वरूपात दिलेला आहे याचं धोरण असलं पाहिजे पुढे हे शिक्षणक्रमाचे पेक्सेन म्हणजे काय ऑनलाईन कोर्सची कालावधी किती महिन्याचा असायला हवा शिक्षण क्रमाची विद्यार्थी क्षमता निश्चित करायला पाहिजे पुढे आहे अनुदेशन आराखड्याची कार्यनीती स्पष्ट करा तर कार्यिती म्हणजे काय की ऑनलाईन लर्निंगसाठी अनुदेशन आराखडा हा व तांत्रिक व्यवस्था विकसित करण्यासाठी ऑनलाईन शिक्षणक्रम जो चालू करताना काही कार्यनितीचा आढावा हा घ्यावा लागतो त्यात आहे ध्येय म्हणजे अनुदेशन आराखडा तयार करण्यामुळे साठी ध्येय हे निश्चित असायला पाहिजे पुढे आहे नमुना कार्यक्रम म्हणजे जे काय आपण करतो आहे आप की त्याचा एकदा आपण प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे सपोज आपल्याला उद्या काहीतरी प्रोग्रॅम आहे आपल्याकडं मग आपण आधीच सगळं चेक केलं पाहिजे की आपला माईक चालू आहे का रेडिओ चालू आहे का ठीक आहे अशा प्रकारे पुढे आहे भविष्यवेध म्हणजे ऑनलाईन क्रमातून सुरू करताना भविष्यात बदलणाऱ्या ज्या काही तंत्रज्ञानाच्यासुद्धा गरजेचं आहे पुढे आहे लहान घटकात विभाजन करणे म्हणजे कोणताही कार्यक्रम आपल्याला करायचा असेल किंवा काहीतरी करायचं असेल तर आपण ते टप्प्याटप्प्यामध्ये विभाजन करतो म्हणजे पहिले अर्धा तास किंवा एक तास आपलं जे काय आहे प्रार्थना झाली पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पुढच्या एक तासात थोडंसं इंट्रोडक्शन झालं पाहिजे नंतर एक तासात काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे नंतर एक तासात ब्रेक घेतला पाहिजे नंतर जे काही नंबर वगैरे आलेले आहे विद्यार्थ्यांचे ते पुरस्कार वाटप केले पाहिजे अशा प्रकारे आपण काय करतो त्यांची विभाजन हे करत असतो ठीक आहे मग सहकार्य आहे अनुदेशनाचे आरेखन करतानाची पात्रता आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे मग स्वयंअनुदेशन किंवा स्व अध्ययनाचे महत्त्व लिहा मग यामध्ये काय आहे की अध्ययन हा एक प्रकारचा शैक्षणिक दृष्टिकोन आहे या विचार प्रणालीत विद्यार्थी स्वतःला आवडणाऱ्या विषयांचा चांगला अभ्यास करून संबंधित विषयाचे उत्तम ज्ञान मिळवू शकतो मग स्वयंअनुदेशनाचा स्किनर स्किनर जो आहे त्यांनी हा प्रकार आणलेला आहे मग स्वयंगतीने अभ्यास करणे त्यामध्ये स्वयंगतीने अभ्यास करणे आहे अभ्यास प्रगती मूल्यमापन करणे आहे लेखी परीक्षेची तयारी करणे नियोजन व कार्यवाही कौशल्य व ज्ञान मिळवणे आवश्यक कौशल्य व तृप्ती यांचा विकास करणे ठीक आहे मग कसं आहे की अभ्यास प्रगती मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन केल्याशिवाय त्यामध्ये आत्मविश्वास हा वाढू शकत नाही म्हणजे आत्मविश्वासाने तो परीक्षा देऊन आपण स्वतः केलेल्या अध्यापनामुळे परीक्षेत किती लिहायचे किती मार्क्स मिळवणे शकतं त्याला मिळू शकतात याचे विद्यार्थी स्वतः मूल्यमापन करू शकतो ठीक आहे अशा प्रकारचं जे आहे पुढे आहे अध्ययन व्यवस्थापन प्रणाली म्हणजे एल एम एस आपण बघितलं आहे लर्निंग मॅनेजमेंट लर्निंग मॅनेजमेंट काहीतरी असंच आहे ना ठीक आहे तर त्यात काय आहे की ऑनलाईन अध्ययनाची वितरित झाली संबंध प्रक्रियाच व्यवस्थापन करतात किंवा तांत्रिक सॉफ्टवेअर प्रणाली म्हणजे अध्ययन व्यवस्थापन प्रणाली होय या प्रणालीमध्ये अनेक प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया घडून देण्यासाठी विविध तांत्रिक साधने या प्रणालीमध्ये उपलब्ध करून असतात मग त्याचे कोणती कोणती काळजी आपल्याला घ्यायला हवी मग कोणते सॉफ्टवेअरचे इन इन्स्टॉलेशन करण्यासाठी कोण कौन? बाबी आवश्यक असतात याची माहिती आपल्याला असायला हवी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या सुविधा असाव्यात प्रशिक्षणाकडे अशी कोणती कौशल्य असली पाहिजे की जी ते फाईल सहज हाताळू शकतील याची अनुदेशनाकाला कल्पना असावी एल एम एसमध्ये असिंक्रॉन आणि सिंक्रॉनस अशी दोन्ही स्वरूपाची साधने एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणे आवश्यक आहे एल एम एसमध्ये केलेल्या कृतीचे प्रत्याभरण करण्यासाठी आणि अहवाल दाखल करण्यासाठी स्वतंत्र सुविधा असल्या पाहिजे अशा प्रकारे हे अध्ययन व्यवस्थापन प्रणाली आहे पुढे आहे अनुदेशन तंत्रज्ञान म्हणजे काय अनुदेशन प्रणालीचे तंत्रज्ञानाचे महत्त्व अनुदेशन प्रणाली तंत्रज्ञानाच्या निवडीचे तत्त्व स्पष्ट करा तत्वे कोणते कोणती आहे विद्यार्थ्यांचा वयोगट पाठ्यवस्तूचे उद्दिष्ट स्वरूप शिक्षकाची पात्रता वेळेची उपलब्धता साधनांवरील नियंत्रण व्यवहारात्मक मूल्यमापन ठीक आहे अशा प्रकारे आहे विद्यार्थ्यांचे वयोगट म्हणजे आपण कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूती देणार आहोत त्या विद्यार्थ्यांचे वय विविध क्षमता कौशल्य आवड निवड इत्यादी गोष्टी विचारात घ्यावा लागतात विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झालेले आहे हे बघणं हे आपण पॉईंट आधीही एक्सप्लेन केलेले आहे पुढे आहे स्वयंपूर्णांग आराखड्याचा नमुना तयार करा स्वयंपूर्णांग आराखडा नमुना पत्र वगैरे आपण जसं लिहितो तसं मग विषय मराठी घटक बाबा आमटे मग बाबा आमटेवर आपल्याला काय काय लिहायचं आहे उद्दिष्ट अनुक्रमणेमध्ये पहिले उद्दिष्ट मग प्रास्ताविक विषयाचे विवेचन मग त्यांनी पाहिलेलं पहिलं दृश्य त्यांनी पाहिलेली स सोडवलेला जो काही संकल्प आहे बाबांनी घेतलेले प्रशिक्षण आनंदवानाची रचना कुष्ठरोग्याचे कार्य लोकांमधील वाद सारांश नवीन शब्द क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी काही पुस्तके ठीक आहे अशा प्रकारे हे काय आहे स्वयंपूर्णांग आराखडा तर पुढे आहे शैक्षणिक सॉफ्टवेअर निर्मितीचा ओघ ताकता तयार करा मग त्यामध्ये दोन आहे उद्दिष्ट आणि पूर्वज्ञान अध्यापन पद्धती मग दोघांचं आहे पूर्वतयारी उद्दिष्टामध्ये काय आहे इयत्ता विषय घटक घटक पृथ्वीकरण अध्यापन पद्धतीमध्ये आंतरक्रिया व मूल्यमापन आणि खाली आहे प्रोग्रॅम स्पेसिफिकेशन मग पुढे आहे अनुदेशन आरेखन कसं करणार मग रिव्ह्यू पुर पुनरावलोकन प्रा प्रोग्रॅमिंग डॉक्युमेंटेशन त्यामध्ये रिव्ह्यू पुनरावलोकन प्रोटोटाईप प्रत्यक्ष वापर मॉडिफिकेशन्स पुनर्बलन वापरक्षम सॉफ्टवेअर फिनिंग प्रोडक्ट अशा <coughs> प्रकारे आहे मग कारक कौशल्य अध्ययन म्हणजे काय कारक कौशल्य अध्ययन म्हणजे कारक कौशल्य अध्ययनामध्ये शारीरिक व्यायाम व इतर कोणत्याही शारीरिक कौशल्यांचा समावेश होतो प्रारंभीच्या सोप्या हालचालीपासून गुंतागुंतीच्या हालचाली यात स्पष्ट होतात शिक्षक या नात्याने कारक कौशल्य अध्ययनाचे खालील स्तर दिलेले आहे मग अनुकरण स्वतः बनविणे निश्चितता परिसंबंध अनुकरण म्हणजे शिक्षक या नात्याने लक्षात घ्यावे लागते की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अनु न... अनुकरण करीत असतात त्यांचा शारीरिक कौशल्य विकास करताना शिक्षकांनी आपल्या हालचाली योग्य कराव्या स्वतः बनवणे विद्यार्थ्यांनी अनुकरण केल्यानंतर तशीच क्रिया स्वतः करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतो प्रत्येक गोष्ट अनुकरण केल्यावर स्वतः करून बघत असतो निश्चितता अनेक हालचाली केल्यानंतर त्या हालचालीमधून योग्य हालचाल कोणती याची निश्चिती केली जाते व अध्ययन होत असते परिसंबंध विद्यार्थी अनुकरण करून जवळपास चाळीस टक्के गोष्टी शिकत असतात योग्य हालचाल कोणती व अध्ययन अनुभव यांच्यात परस्पर संबंध जोडला जातो व अध्ययन होत असते अशा प्रकारे कारक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांकडे बघून जे काय आहे ते जोपासले जातात अशा प्रकारे तिसरा जो चॅप्टर आहे, आहे मुल्ले मुल्ले जो तो संपलेला आहे पुढचा आहे चॅप्टर मापन मूल्य निर्धारण व मूल्यमापन संकल्पना अर्थस्वरूप व्याप्ती मूलभूत तत्त्वे हा जो चॅप्टर आहे तो जवळपास दोन एक तासाचा चॅप्टर आहे खूप मोठा चॅप्टर आहे तर मी त्याला डिव्हाइड करेल जसं वाटेल तसं किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन घेईल ठीक आहे तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर